सो हॅलो एव्हरी वन गाई इज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तेवीस फेब्रुवारीला मराठीचा तुमचा पेपर आहे मराठीच्या पेपरच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ मी देत आहे सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे तुमच्या तुमच्याआडी अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ होणार आहे अशी विद्यार्थी ज्यांचा पूर्ण कम्प्लीट अभ्यास आतापर्यंत झालेला आहे मराठीचा सेकंड टाईपचे असे विद्यार्थी ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे किंवा काहीच अभ्यास त्यांचा झालेला नाही आहे अजूनही तुमच्याकडे थोडा वेळ आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही ऐका आणि ते तुम्ही ॲक्शन घ्या पा जे मी तुम्हाला सांगतो ते तर महत्त्वाचं असतेच बट समजा आता पेपर द्यायला तर तुम्हाला जावं लागते ना त्या तर गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील म्हणजे अभ्यास तुमचा तुम्हाला थोडाफार तर करावाच लागेल माझं सांगणं काम आहे तुम्हाला बट ॲक्च्युअलमध्ये दे पेपर द्यायला तुम्हाला जायचं आहे म्हणून तुम्ही जे मी तुम्हाला सांगतो त्याचा अभ्यास तरी करा तेव्हाच तुम्हाला पेपर चांगला तुम्ही सोडवू शकता ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर ज्यांचा कम्प्लिटली अभ्यास झालेला आहे ना त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिशच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोठी चूक त्यांनी केलेली होती ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला नाही ना त्यांनी मोठी तर केली होती काय माहिती आहे का त्यांना तीन तासाचा जो इंग्लिशचा पेपर होता पूर्ण टाइम त्यांना म्हणजे कमी पडला पूर्ण पेपर ते लिहू शकले नाही ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला नव्हता नंतर त्यांनी सांगितलं दादा आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला नव्हता नंतर आम्ही पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो टाईम मॅनेजमेंटसाठी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ओके सांगितलं आहे मागच्या व्हिडिओजमध्ये बट तरीही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत जर पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्हाला लिहायचा असेल तर तीन तासामध्ये ठीक आहे तर सर चला आपण व्हिडिओला इथं सुरू करूया त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे ते म्हणजेच की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हीच आमचं मोटिवेशन हा जेवढं तुम्ही विद्यार्थी सपोर्ट कराल तेवढं तुमच्यासाठी अजून सर्वच्या सर्व पेपरचे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्या चॅनलला लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर त्याला तुमचा ता टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्टली इथे व्हिडिओला सुरू करूया तर पा ज्यांचा कम्प्लीट स्टडी झाला आहे त्यांनी अगोदर काय करायचं ते सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन करायची आहे मला माहिती आहे आतापर्यंत तुम्ही रिव्हिजनच केलेली असेल आजचा पूर्ण दिवस म्हणजे बावीस फेब्रुवारीला पूर्ण रिव्हिजनच केली असेल बट अजूनही तुम्हाला एक वेळ कम्प्लिटली तुम्ही करू शकता ठीक आहे आता ज्यांनी रिव्हिजन कम्प्लिटली केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीची तरी त्यांनी काय करायचं मी सांगतो पहा सुरुवात तुम्हाला रिव्हिजनची कुठून करायची तो तुमचा विभाग आहे व्याकरण व लेखन यापासून करायचे कशी पहा यामध्ये तुम्हाला टोटल या पा, या पाच प्रश्न विचारतात जसं की तुम्हाला मी पेपर पॅटर्न सांगितलेला होता ओके पाच प्रश्न तुम्हाला इथं विचारतात जसं की पहिला आहे वाक्य रूपांतर असते तुम्हाला आहे ना विधानार्थी वाक्य विचारतात ओके होकारार्थी नकारार्थी वाक्य रूपांतर करायला सांगत असतात याची तुम्हाला एक थोडी रिव्हिजन करायची आहे ओके म्हणजे एकूण काय जो विभाग मी तुम्हाला सांगत आहे व्याकरण व लेखन यामध्ये दोन प्रश्न विचारतात पहिला कृती क्रमांक पाच मध्ये व्याकरणाचा टोटल पाहू शकता दहा मार्क्ससाठी हा प्रश्न असतो ठीक आहे तर वाक्य रूपांतर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला प्रश्न येतो समास प्रयोग अलंकार आणि वाक्प्रचार ओके समास हा प्रयोगावरती ओके आणि प्रयोगाचे झाल्यानंतर अलंकार आणि वाक्प्रचार याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न येत असतात पाहू शकता तुम्हाला दिला आहे अलंकार आणि हे वाक्प्रचार याची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे मला माहिती आहे म्हणजे ज्यांना मी सांगत आहे ज्यांचा कम्प्लिटली स्टडी झाला आहे ना तुम्हाला याचं काय एक वेळ रिव्हिजन करायचे आहे याचे तुम्हाला वेगवेगळे उदाहरण सोडवून पाहायचे आहे ठीक आहे आता पहा ज्यांनी आज दिवसभर म्हणजे बावीस तारखेला याची थोडीफार रिव्हिजन केली असेल ओके तर चांगली गोष्ट आहे फक्त तुम्ही एक काम करजा एक एक एक्झाम्पल एक तरी इथं आज थोडंफार सोडून पाहा जा म्हणजे कसं आहे की तुमचं लक्षात तरी राहणार आहे ठीक आहे नंतर पाहू शकता आता ज्यांना कंप्लिटली त्यांनी रिव्हिजन केलीच नाही बस म्हणजे रँडमली कोणतेही क्वेश्चन ते सॉल्व्ह करत आहेत ओके फिक्स नाही की असाच रिव्हिजन करायचं म्हणून तर त्यांनी सुरुवात इथं करा आता रिव्हिजनची थोडीफार तरी म्हणजे व्याकरण व लेखन या विभागापासून ठीक आहे आता व्याकरणाचे हे पाच प्रश्न झाले दहा मार्क्ससाठी त्यानंतर तुम्हाला इथं करायचं आहे रिव्हिजन निबंधाची आता निबंधाची रिव्हिजन कशी करायची खूप महत्त्वाचं सा सांगत आहे लक्षात ठेवा आता तू आपल्याला माहिती आहे की पाच निबंध तुम्हाला येणार आहेत पाचपैकी एक निबंध लिहायचा असतो आता निबंध लेखनाचे काय असतात इथं प्रकार असतात निबंध लेखनाचे प्रकार तुम्हाला माहिती असते वैचारिक लेखन असते त्यानंतर आत्मकथन असते है ना अशा टाईपचे जे पाच प्रकारचे निबंध आहेत त्या पाचही प्रकाराच्या निबंधावरती तुम्हाला जे आहे रिव्हिजन कशी करायची आहे की तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल आता आत्मकथन आत्मकथनाचा निबंधाचा प्रकार आहे ठीक आहे आत्मकथनाचा निबंधाचा इथं प्रकार आहे तर तुम्हाला आता म्हणजे लिहून पाहायची प्रॅक्टिस तर करू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर पण तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की आत्मकथन निबंध लिहितात कसा हे फक्त वरच्यावरती तुम्हाला काय रिवाईज करून घ्यायचं आहे समरी त्याची करून घ्यायची आहे आत्मगत निबंध लिहितात कसा त्यानंतर आता वैचारिक निबंध आहे तर वैचारिक वैचारिक निबंध लिहितात कसा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यानंतर काल्पनिक निबंध असतो तुमचा थोडंफार ओके म्हणजे समजा पेट्रोल संपले तर ठीक आहे अशा टाईपचे तर ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे की अशा टाईपचे निबंध लिहायचे कसे म्हणजे एकूण काय की पाच प्रकारचे जे निबंध आहेत तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते रिवाईज करायचे आहेत जेव्हा व्याकरण संपणार तुमचं रिवाईज करून त्यानंतर निबंध प्रकाराचे असे पाच प्रकार आहेत ते तुम्ही इथं रिवाईज करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे तुम्हाला समजा आता हे पाच प्रकार आहेत तुम्ही काम करायचं जर समजा तुमचं असं असेल की पाचपैकी तुम्हाला जे समजा एखाद्या प्रकारचा जो हे आहे म्हणजे निबंधाचा प्रकार आहे तो तुम्हाला सोपी वाटत असेल तर त्याच्याचवरती जास्त फोकस करून जो एक्झाममध्ये तुम्हाला निबंधाचा प्रकार म्हणजे उदाहरण येणार आहे जसं की इथं दिलेलं आहे मी अनुभवलेला पाऊस माझा आवडता खेळ मी फळा बोलतो आहे पेट्रोल संपले तर वाचते होऊया तर यापैकी कोणताही एक तुम्ही सोडवू शकता आहे ना तर तुम्ही काय करा एकाच प्रकारावरती फोकस करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की बाकी फक्त एकाच प्रकारवरती करायचं मी एवढा कॉन्फिडंट आहे बा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एवढे कॉन्फिडंट आहोत की एकाच प्रकारचे पूर्ण अभ्यास करून तो एका प्रकारचाच निबंध आम्ही लिहू शकतो जसं की मी तुम्हाला सांगतो सोपी कोणता आहे ओके सोपी तुम्हाला जो पाच नंबरचा प्रकार असतो ना वाचते होऊया ओके वाचते होऊया म्हणजे हा जो प्रकार आहे हा वैचारिक निबंधाचा प्रकार आहे ठीक आहे वैचारिक निबंध म्हणजेच काय की तुमचे विचार त्यामध्ये स्वतःचे मांडायचे असतात त्यामध्ये असं नसते की तुम्ही दुसऱ्याचं पाहून लिहिलं तरच बरोबर येते किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठरले लिहिलं आहे तेवढंच लिहिलं तर बरोबर येते वैचारिक म्हणजेच काय तुमचे जे विचार आहेत त्या विषयाबद्दल आता वाचते हो याबद्दल या तुमचे विचार काय आहेत म्हणजे आता मला जेवढे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत आता वेगवेगळे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे विचार असतील ना तर तुम्ही तिथं दोनशे ते अडीचशे शब्द जेवढं लिहाल त्यामध्ये काय होते हे तुमचे उत्तर बरोबर येत असते त्यामध्ये चूक बरोबर काही नसते ठीक आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला निबंध लिहायचा आहे आता बरेच विद्यार्थी म्हणता निबंध किती लिहायचा मी तुम्हाला सांगतो जे तुमचे समजा आहेत दोन पेजेस आहेत तर ट्राय करायचं की दोन पेजेस तुम्ही लिहू शकता कारण की दहा मार्क्ससाठी आहे ना आणि दोनशे ते अडीच शब्द शब्दामध्ये तुम्ही इथं लिहायचं आहे ओके दोन पेजेस तुम्ही इथं लिहू शकता नो प्रॉब्लेम जेवढे तुमचे विचार आहेत आणि काम करायचं असं नाही की पूर्णचे पूर्ण डायरेक्टली पूर्ण एक मोठा पॅरॅग्राफ एका पेजवरती नाही छोटे छोटे पॅरॅग्राफ करून सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा मोठे मोठे पॅरॅग्राफ करून सुद्धा लिहू शकता पण पॅरेग्राफ्समध्ये नक्की लिहायचं ठीक आहे कारण की पॅरेग्राफमध्ये जेवढं लिहाल तुम्ही पेपर चेक करण्या इझी जाणार आहे ठीक आहे तर रिव्हिजन तुम्हाला अशी करायची मी सांगितलं आता त्यानंतर रिव्हिजन कशी दुसऱ्या टॉपिकची कशी करायची सांगतो तर रिव्हिजन तुम्हाला आता दुसऱ्या टॉपिकची सांगतो मी तुम्हाला करायची आहे ते म्हणजेच की तुम्हाला निबंध सॉरी तुम्हाला पद्य विभाग ठीक आहे जो पद्य विभाग आहे तुमचा पद्य विभाग म्हणजेच काय कविता ओके कवितेचं तुम्हाला इथं रिव्हिजन करायचे आहे कवितेचं रिव्हिजन कसं करायचं सांगतो तर तुम्हाला एकूण चार कविता विचारल्या जाणार आहे तुमच्या पद्य विभागामध्ये पहिलं तर तुमची कविता आहे की डायरेक्टली तुम्हाला इथं शोधून उत्तरं लिहावे लागतील ठीक आहे पहिली पहिला प्रश्न येणार ना तुम्हाला इथं पाहू शकता पहिला प्रश्न कृती क्रमांक दोन अमध्ये डायरेक्टली एक तुम्हाला अशी कविता देतील खाली जशी दिली आहे आणि त्यामधून तुम्हाला अशी उत्तरं शोधून लिहावे लागतील ठीक आहे अशी उत्तरं तुम्हाला शोधून लिहावे लागतील कवितेमधून ठीक आहे तर यामध्ये जास्त भारी जाणार नाही तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आता पाहू शकता पुढचे जे प्रश्न येतात ते खूप महत्त्वाचे येतात ज्याचे तुम्हाला रिव्हिजन करायचे ते म्हणजेच की ओढींचा अर्थ लिहा आता हे हा पाहू शकता हे तुम्हाला इथं काय दिलं आहे कवितेच्या ओढी दिल्या आहेत याचं तुम्हाला अर्थ लिहायचा आहे ओके त्यानंतर आता तुम्हाला इथं काय आहे दिलंय आहे तर काव्य सौंदर्य त्यानंतर एक तर काव्यसौंदर्याचा प्रश्न सोडवा एक तर रसग्रहणाचा प्रश्न सोडवा ठीक आहे दोन पैकी एक विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला यापैकी रिव्हिजन कसं करायचं माहिती आहे का की प्रत्येक कविता टोटल तुमच्या ज्या आठ कविता दिलेल्या आहेत ना तर त्या आठही कवितेचं तुम्ही काय करा अर्थ समजून घ्या नेमका काय होतो एक में रिवे, एक में ते एक वेळ रिव्ह रिव्हिजन करा म्हणजे तुमचा अभ्यास झालेलाच आहे ना ज्यांचं कम्प्लीट स्टडी झालं त्यांना मी सांगत आहे तर तुम्ही एक वेळ रिवाईज करा पूर्ण म्हणजे त्याच्या कवितेच्या कवीचं नाव काय किंवा कवित्रीचं नाव काय आहे ठीक आहे त्यानंतर त्या कवी कवितेसाठी काव्यसौंदर्य कशा पद्धतीने आहे रसग्रहणामध्ये कोणकोणते पॉइंट्स लिहावे लागत असतात है ना काव्यसौंदर्यामध्ये कशा पद्धतीने भाषेचं वर्णन करायचं असते कशा पद्धतीची कवितेमध्ये भाषा वापरलेली आहे तर असं पूर्ण ते तुम्हाला कवितेचं नाव वगैरे हे लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवून रिव्हिजन अशा पद्धतीची करायची आहे काव्य सौंदर्य रसग्रहण आणि कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा ठीक आहे तर इथं तुमचा काय होतं कम्प्लीट होतो, होतो पद्य विभाग ओके आता पद्य विभाग तुमचा कम्प्लीट होतो त्यानंतर आता तुमचा कम्प्लिट स्टडी झालेला आहे कम्प्लीट स्टडी कशाला म्हणतात की तुम्ही जे केलेलं असेल ते म्हणजेच की साहित्य प्रकार सुद्धा केलेलं असेल कंप्लीट स्टडी म्हणून मी तुम्हाला सांगताय ना तर मग साहित्य प्रकारावरती एक पॅरेग्राफ येतो तुम्हाला नो प्रॉब्लेम या प्रश्नामध्ये पॅराग्राफमधून तुम्ही डायरेक्टली शोधून लिहू शकता नो प्रॉब्लेम त्यानंतर तुम्हाला आता महत्वाचं पॅरेग्राफ तर येतोच पण सर्वात महत्वाचं म्हणजे सहा मार्कसाठी हा एक दुसरा प्रश्न येतो साहित्य प्रकारामध्ये जे की तुम्हाला इथं शोधून लिहावे लागतात त्याचे शोधून नाही सॉरी त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारतात त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं असते आणि यामध्ये महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला आता जे तुम्हाला साहित्य प्रकार कथा दिल्या आहेत त्याचं तुम्ही काय करा एक, एक वेळ वाचून घ्या ते ठीक आहे आता तुम्ही म्हणसाल की दादा एवढं तुम्ही सांगत आहे आम्हाला आता किती खूप कमी टाईम राहिला आहे ना आमच्याकडे तर मी तुम्हाला काय सांगत आहे की जशा पद्धतीने ज्या सिक्वेन्सने मी तुम्हाला सांगितलं आहे रिव्हिजन करायला तर त्या सिक्वेन्सने तुम्ही जेवढा वेळ आहे तुमच्याकडे तर फास्ट रिव्हिजन करण्याचं तुम्ही ट्राय करा ठीक आहे जो टॉपिक तुम्हाला वाटत वाटत असेल की हा वीक आहे त्याला जास्त टाइम देऊ शकता जो टॉपिक वाटत आहे की हा इझी आहे हा निबंध लेखन प्रकार इझी आहे करू शकता व्याकरण तुम्हाला वाटत असेल थोडं हार्ड आहे त्याला थोडं शिल्लक टाइम द्या अर्धा तास शिल्लक द्या ना अशा पद्धतीने करा त्यानंतर तुम्ही हे जे आहे कथ म्हणजे कथा आणि प्रकार याला तुम्ही वेळ देऊ शकता वाचून कारण की त्याला दुसरा पर्याय नाही आहे तुम्ही ते वाचलं की नंतर तुम्हाला समजून जाईल किंवा तुम्ही हे वाचलेलं असेल अर्थ समजत असेल तर तुम्ही इथं पूर्ण काय करा रिव्हिजन करा त्याचं म्हणजे थोडंफार वरती समजून घ्या की नेमके कोणकोणते महत्त्व महत्त्वाचे महत्त्वाचे त्यामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही हे प्रश्न सोडवू शकाल ठीक आहे त्यानंतर विभाग क्रमांक चार येतो तुमचा तो म्हणजेच की उपयोजित मराठी आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे तुमचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांना मी सांगत आहे रिव्हिजन करायला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे जे पुन्हा तुम्हाला दिलेलं आहे उपयोजित मराठी हे तुमचं झालेलंच असेल यामध्ये पॅरेग्राफ वगैरे तुम्हाला काही विचारत नाही डायरेक्टली प्रश्न विचारतात टोटल चौदा मार्क्ससाठी मग तुम्ही काय करा याची सुद्धा रिव्हिजन करा प्रत्येक पाठाची चार पाठ तुम्हाला दिले आहेत जसं की मुलाखत वगैरे माहितीपत्रक आहे ना अशा टाईपचे तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं काय करा तुम्ही की रिव्हिजन uh, करा कोणकोणते पॉईंट्स प्रत्येक पाठामधले मेन मेन पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते, ते तुम्ही रिवीज रिव्हिज करा रिवाईज करा त्यामध्ये वाचू शकता तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर है ना तुम्ही जास्त याला टाईम देऊ शकलं असाल तर आणि एक महत्त्वाचं सांगत आहे आता जे मी तुम्हाला सांगितलं आहे ना उपयोजित मराठीमधले चार पाठ आहेत तुमचे त्यासोबत ते, ते साहित्य प्रकाराचे तुम्हाला दोन पाठ आहेत कथा वगैरे तर तुम्ही काय करा त्याचं म्हणजे होत असेल तर मी तुम्हाला सांगत आहे होत असेल तर उद्या सकाळी तुम्ही हे रिवाईज करू शकता ठीक आहे उद्या सकाळी तुम्ही हे रिवाईज करू शकता म्हणजे सकाळी कधी तुम्ही सकाळी इथं चार वाजता किंवा पाच वाजता उठून सकाळी तुम्ही एक ते दोन तास यामधले रिवाईज करू शकता कारण की सकाळी तुम्ही जेव्हा ते वाचाल तर ते तुमचं इथं लक्षात राहणार आहे नेहमी लक्षात ठेवा सकाळी जे तुम्ही ते वाचता आणि मन लावून जर वाचलं तर नेहमीच तुमचं नक्कीच इथं लक्षात राहणार आहे ठीक आहे तर उपयोजित मराठ्यांनी कथेसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा तर आता आपले पूर्ण विभाग मी सांगितले एक मेन विभाग राहिला आपला तो म्हणजेच की आपले पहिला विभाग म्हणजे गद्यवाला ठीक आहे तर गद्य म्हणजेच काय तुम्हाला माहिती पॅरेग्राफ तुम्हाला विचारतात पण तर पॅरेग्राफसाठी आता रिवाईज काय करायचं पहा पॅरेग्राफसाठी आता एवढे पाठ आहेत तुमचे तर मी तुम्हाला सांगणार नाही की पूर्ण पाठ तुम्ही वगैरे करून जा जसं कवितेसाठी सांगितलं कवितेसाठी का सांगितलं कारण की कवितेचं कसं आहे की तुम्हाला काव्यसौंदर्य रसग्रहण आहे तर त्यासाठी तुम्हाला ते कवितेचा समजून घेणे महत्त्वाचं आहे कवी कोण आहे कवित्री कोण आहे पण पाठासाठी एवढं मला नाही वाटत एवढं महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला यामध्ये उत्तरं शोधूनच लिहावे लागतात ठीक आहे तर पाठासाठी मी तुम्हाला सांगतो तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचं नाही है, तुम्हाला वाटत असेल रिवाईज करायचं रिवाईज करा नाही तर नाही केलं तरी तुम्हाला माहिती आहे तुमचा स्टडी तर त्यामधून तुम्ही नक्कीच लिहू शकता ठीक आहे तर दोन पॅरेग्राफ येतात तुम्हाला नंतर एक तिसरा पॅरेग्राफ येतो जो की अनसीन असतो यामधून पुस्तकाच्या बाहेरून येतो ठीक आहे तर इथून तुम्ही शोधून लिहितास ना जो पुस्तकाच्या बाहेरून येतो मग तर हे तर तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्ही वाचलेले आहात ओके आता विद्यार्थी मित्रांनो असे विद्यार्थी की ज्यांचा कंप्लीट स्टडी झालेला नाही आहे किंवा थोडाफार स्टडी झाला आहे म्हणजे ज्यांचा अजिबात स्टडी झालेला नाही आहे आणि ज्यांना थोडाफार स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी सांगतो म्हणजे आतापर्यंत जे मी सांगितलं ते अशा विद्यार्थ्यांसाठी होते की ज्यांचा कंप्लीट स्टडी इथं झाला आहे पण आता अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचं इथं थोडाफार स्टडी झाला आहे किंवा काही स्टडी झालेला नाही आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो हे तर सांगणार पण सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं ना टाईम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना कमी टाईम इथं राहिला होता ओके पूर्ण पेपर नाही लिहू शकले ते तर त्यांच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे सर्व ज्यांचा कंप्लीट स्टडी झालाय सुद्धा व्हिडिओ आता पुढे पाहत राहा तर मी तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं तुम्ही नक्की ऐकलं असेल तर आता दुसऱ्या टाईपचे जे विद्यार्थी त्यांचा स्टडी झाला नाही आहे त्यांना मी सर्वात मेन सांगत आहे आता तुम्हाला नेमकं करायचं काय पा लक्षात ठेवा तुम्हाला करायचं काय आहे तर तुम्हाला जे आहे तुम्ही कमी टाईमामध्ये असं करू शकता ते मी तुम्हाला सांगतो ते म्हणजेच की आता मराठी म्हटल्यानंतर इंग्लिश सारखं तर नाही ना की तुम्हाला इंग्लिश वाचता येत नाही किंवा अर्थ समजत नाही त्याचा मराठीमध्ये तुम्हाला अर्थ पण समजतो ते वाचता पण येते ओके एवढी तर आता बारावीमध्ये तुम्ही तुमची एवढी कॅपॅसिटी असायलाच पाहिजे ठीक आहे तर तुम्ही काय करायचं विभाग क्रमांक पाच सांगतो तुम्हाला व्याकरण व लेखन व्याकरणाचे हे दहा मार्काचे प्रश्न तु याचं तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे कारण की पर्याय तुम्हाला दुसरा कोणता नाही आहे अभ्यास करायचाच आहे ओके त्यानंतर तुम्ही इथं यामधला एखादा जो निबंध असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं सोपी पद्धतीचा निबंध आहे तुम्हाला पाच नंबरचा तो म्हणजेच की वैचारिक निबंध ओके लक्षात ठेवा वैचारिक निबंध जो असेल तुम्ही तो त्याचा प्रकार समजून घ्या ओके okay, कुठून समजून घ्या तुमच्याकडे गाईड असेल एखादी किंवा यूट्यूबवरती सर्च करा वैचारिक निबंध कसा लिहायचा तर ते तुम्ही पहा आणि त्यानुसार जो टॉपिक्स पाच नंबरला तुम्हाला निबंध येणार आहे तो वैचारिक निबंध असणार त्यामध्ये तुम्ही निबंध लिहायचा ठीक आहे तर हे तुम्हाला करायचं आणि कमी वेळेमध्ये तुम्ही करू शकता दहा मार्कसाठी म्हणून तुम्हाला मी सांगत आहे ओके आता निबंध लिहिताना हे तुमच्या मनाने लिहायचं सर्व ओके आणि हे दहा मार्कसाठी आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि पहा तुम्हाला आता व्याकरणसुद्धा सोपी आहे यूट्यूबवरती सर्च करायचं मी सांग सांगत आहे टॉपिक तुम्हाला ओके वाक्य रूपांतर समास अलंकार प्रयोग आणि वाकप्रचार हे पाच प्रकार आहेत व्याकरणाचे या पाच प्रकारावरती पाच प्रश्न येणार दोन दोन मार्क्ससाठी एकूण दहा मार्क्ससाठी ठीक आहे तर हे वीस मार्काचं तुम्ही करू शकता तुमच्यावरती डिपेंड आहे ओके आता लास्ट टाइम आहे तुमचा थोडाफार स्टडी झाला असेल तर हे तुम्ही परफेक्ट करा व्याकरण आणि निबंध लेखन ठीक आहे परफेक्ट केलं नंतर तुम्हाला आता महत्त्वाचं सांगतो महत्त्वाचं तुमच्याकडे असं आहे की आता तुम्हाला कवितेसाठी हे जे तीन पॉईंट मी सांगितले होते अगोदरच हे तीन पॉईंट आहेत तुमच्याकडे एक तर कवितेच्या ओढींचा अर्थ लिहा एक तर काव्यसौंदर्य आणि एक रसग्रहण पहा काव्यसौंदर्य आणि रसग्रहण याच्यामध्ये कोणताही एक तुम्ही लिहू शकता तर तुम्हाला मी हे सांगणार आहे ज्या तुमच्या आठ कविता आहेत ओके ज्या तुमच्या आठ कविता आहेत जर तुम्हाला यामध्ये आठ मार्क पाहिजेत असतील ठीक आहे इथं पाहू शकता कवितेच्या ओवडींचा अर्थ लिहा चार मार्क्ससाठी आणि काव्यसौंदर्य चार मार्क्स मी तुम्हाला सांगतो रसग्रहण करणे भारी आहे तुम्ही काव्यसौंदर्य करू शकता काव्यसौंदर्य आणि ओढींचा अर्थ लिहा यामध्ये जास्त काही फरक नसतो फरक एवढा असतो फक्त की काव्य ओढींचा अर्थ लिहिताना डायरेक्टली ज्या ओढींचा अर्थ आहे ते लिहितात त्यामध्ये कवीचं नाव लिहित नाही कवयित्रीचं नाव लिहित नाही कवितेचं नाव सुद्धा लिहितात लिहिलं तर चालते पण जे काव्यसौंदर्य त्यामध्ये पूर्ण थोडंफार एक्सप्लेन करायचं असते की कशा पद्धतीमध्ये कवी आहेत कवी कवीचं नाव काय किंवा कवयित्रीचं नाव काय कोणत्या कवितेमधून ह्या ओढी आहेत म्हणजे कोणतीही कविता आहे है, ओके आणि त्यानंतर या काव्यसौंदर्य म्हणजेच काय पहा काव्यसौंदर्य आणि ओढींचा अर्थ लिहा सेमच तुम्ही समजू शकता ओके फक्त त्यामध्ये थोडंफार काव्यसौंदर्य म्हणजेच काय की कशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे या कविता लिहिण्यासाठीची आहे ना हे तुम्हाला थोडंफार वर्णन करावं लागते ओके तर एक तुम्हाला सांगायचं आहे ज्या आठ कविता आहेत तुमच्या आठही कवितेचं तुम्ही अर्थ समजून घ्या ओके अर्थ समजल्यानंतर तुम्ही हे दोन प्रश्न सोडवू शकता एकूण आठ मार्क तुम्हाला तुमच्यासाठी सोपे होऊन जातील आठपैकी आठ, आठ नाही मिळतील किंवा चार ते पाच मार्क तुम्हाला मिळू शकतात ना एवढं तुम्ही करू शकता फक्त रिकामा प्रश्न कोणताही सोडायचं नाही त्याचं उत्तर तुम्हाला लिहूनच जायचं आहे ठीक आहे तर वीस मार्कासाठी व लेखन सांगितलं आणि आठ मार्कासाठी हे सांगितलं काव्य सौंदर्य आणि ओळींचा अर्थ लिहा म्हणजे किती झाले अठ्ठावीस मार्क विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करू शकता आता सर्वात महत्वाचं महत्वाचं आहे लक्षात ठेवा ओके सर्वात महत्वाचे बारा मार्क साठी तुम्ही तुम्हाला ठीक आहे बारा मार्क हो कोणते पहा तर बारा मार्कासाठी पाहू शकता तुम्हाला असा प्रश्न एक येतो तिसरा पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ते म्हणजे की स्वमत अभिव्यक्ती स्वमत अभिव्यक्ती म्हणजेच काय की स्वतःचं मत लिहा स्वतःचं मत म्हणजे आता तुम्हाला एक टॉपिक दिलाय समजा आता हा पहिला पाहू शकता टॉपिक तुम्हाला देतात की आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो किंवा आनंदाची तुमची संकल्पना तुमच्या शब्दात लिहा आता पाहणं किती सोपी म्हणजे टॉपिक आहे आनंदाची संकल्पना आनंद म्हणजेच काय आनंदित राहणे ओके हे तुम्हाला प्रश्न दिला आणि याचं तुम्हाला काय विचार मांडायचे तुमचे की आनंदित राहणे आनंदाचे तुमचे विचार काय आहेत बाबा याच्याबाबत तर यासाठी तुम्हाला इथं चार मार्काटी प्रश्न आहेत चार मार्काटी विद्यार्थी मित्र मनाने तुम्ही लिहू शकता ठीक आहे तुम्हे त्याचबरोबर समजा हा तुम्हाला मनाने लिहिता येत नसेल एवढीसुद्धा तुमची कॅपॅसिटी नसेल तर हा आनंदाविषयी तुम्हाला पॅरेग्रॉफमध्ये काही दिलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही लिहा पण मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार की लिहा म्हणून बट खरंच तुम्हाला काहीच येत नाही लिहिता कोणताही टॉपिक असो समजा किती सोपी असो पण डायरेक्टली मग तुम्ही जो टॉपिक असेल तो शोधायचा आहे पॅरिग्रॉफमध्ये वरते असेल तर तसं लिहून टाकायचं पण तुम्हाला मी सांगतो तुमचे विचार स्वतःची लिहायचे इथं स्वमतामध्ये टोटल चार मार्क्ससाठी ठीक आहे तर आता तुम्हाला असे तीन प्रश्न विचारतात हा एक चार मार्क्ससाठी झाला दुसरा पॅरेग्राफ आहे तुमचा हा पाहू शकता तर यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वमताचा एक प्रश्न येतो आता तुम्ही पाहू शकता दातदुखीच्या कथा व्यथा सो सो उदाहरण लिहा हा दातदुखीवरती हाच तुम्हाला इथं काय पॅरेग्राफ दिलेला आहे ठीक आहे तुम्हाला काही लिहिता नसेल तर यामधलं जे त्यामध्ये दातदुखीचं असेल ते लिहू शकता किंवा तुम्ही दातदुखी आता किती सोपी आहे ना विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ते मनाने लिहू शकता चार मार्क्ससाठी तर हे प्रश्न रिकामे सोडायचे नाहीत आता चार मार्क्ससाठी किती लिहायचं तर मी तुम्हाला सांगणार आहे की दोन मोठे पॅरेग्राफ तुम्ही लिहू शकता किंवा चार चोटे चोटे चार ठीक आहे ना ते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन तुम्हाला विचारता पॅरॅग्राफ वरती आणि एक प्रश्न तुम्हाला विचारता तुमच्या कवितेवरती सोमत अभिव्यक्ती जसं पाहू शकता की कुटुंबाच्या उदरनिर्वाह कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा हा तर आपला किती सोपी प्रश्न आहे चार मार्गी विद्यार्थी मित्रांनो चार मार्गआडी ओके तर हे सुद्धा कवितेशी रिलेटेडच आहे तर हे प्रश्न तुम्हाला लिहायचेच आहे तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये म्हणजे एकूण अठ्ठावीस प्लस बारा विचार करा विद्यार्थी मित्रांनो टोटल चाळीस मार्काचं तर मी तुम्हाला आताच सांगितलं जे की तुम्ही करू शकता पॉसिबल आहे चाळीसपैकी मी सांगतो तुम्हाला तीस मार्क तर तुम्ही घेणार जे मी तुम्हाला सांगितलं ते करून निबंध लेखन दहा मार्क्ससाठी किती सोपी आहे सहा ते सात मार्क त्यामध्ये तुम्हाला इझी मिळून जातील त्यानंतर तुम्हाला अभिव्यक्ती स्वमत आहे त्या अभिव्यक्ती स्वमतामधलं तुम्हाला चार चार मार्कसाठी जे मी तुम्हाला सांगितलं त्यामधले कमीत कमी कमीत कमी सांगतात दोन मार्क तर मिळतील म्हणजे एकूण सहा मार्क ते आणि सात मार्क तुमचे निबंध लेखनाचे ओके त्यानंतर तुम्हाला कविते मार्क तुम्हाला मिळतील म्हणजे सहा मार्क म्हणजे ओके म्हणजे सिक्स प्लस बारा बारा प्लस सेवन म्हणजे ट्वेंटी प्लस ट्वेंटी तर इझिली मिळणारच आहे पण अजून तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहिलं निबंधामध्ये आठ मार्क सुद्धा मिळू शकतात ओके त्यानंतर काव्यसौंदर्य रसग्रहण आहे त्यामध्ये तीन, तीन तीन मार्कचं लिहिलं चांगले मार्क मिळू शकतात सोमत लिहिलं तर चारपैकी तीन तीन मार्क सुद्धा मिळू शकतात म्हणजे एकूण तुम्हाला तीस मार्क मार्क सुद्धा मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो एवढा अभ्यास करून एका दिवसामध्ये सुद्धा फक्त काय लँग्वेजचा पेपर आहे लँग्वेजचा पेपर म्हणजेच काय भाषेचा पेपर आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला लिहिणे फार महत्त्वाचं असते आणि हे लिहिणे म्हणजे स्वतःच्या मनाने लिहिणे जेवढं तुम्ही लिहाल पेपरमध्ये तेवढे तुम्हाला मार्क्स मिळतील पण एवढं लक्षात ठेवा जेवढं लिहाल म्हणजेच काय आता चार मार्क्ससाठी आहे तर चार मार्क्ससाठी जेवढं लिहायचं तेवढं बरं का नाही तर लिहितच बसाल असं नाही म्हणत आहे मी जेवढ्या मार्क्ससाठी आहे तेवढंच तुम्हाला इथं लिहायचं आहे ओके आता महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना पेपरला टाइम उरलेला नव्हता ठीक आहे तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे पेपर लिहिण्याची ते म्हणजेच की व्याकरण व लेखन ज्यांना इथं वेळ वगैरे पुरत नसतो तर व्याकरण व लेखनावरती तुम्हाला इथं लिहायचं आहे तुमचा जे पेपर आहे तो सुरुवात करायची इथून लिहिण्याची कारण की हे ठरलेले शंभर टक्के प्रश्न आहेत व्याकरणाचे नंतर निबंध लेखनाचे तर इथून तुम्ही सुरुवात करायची व्याकरण व लेखन ओके त्यानंतर तुम्ही काय करायचं तुम्ही सुरुवात करायची गद्यपासून ठीक आहे गद्यपासून तुम्ही इथं सुरुवात करायची कारण की पा तुम्हाला व्याकरण व लेखन हे शंभर टक्के माहीत आहे प्रश्न कोणकोणते येतात वाक्प्रचार ओके वाक्य रूपांतर अलंकार प्रयोग आणि निबंध लेखन हे तुम्हाला अगोदरच माहीत आहे मग डायरेक्टली तो विभाग टाकायचा विभाग क्रमांक पाच व्याकरण व लेखन त्याची उत्तर लिहिण्याची सुरुवात करायची ठीक आहे अभ्यास करून तुम्ही गेले तर ते तुमच्या आधी सोपीच आहे ठीक आहे तर ते लिहिलं तुम्ही म्हणजे जवळपास वीस मार्काचं तुम्ही अगोदरच लिहिलं समजा मी सांगतो तुम्हाला ते वीस मार्क तुम्ही तर म्हणजे सुरुवातचे पस्तीस ते चाळीस मिनटं पस्तीस ते चाळीस तर मिनटं खूप झाले जवळपास तीस मिनटामध्येच तुम्ही ते लिहू शकता अर्ध्या तासामध्ये एवढं ते सोपी आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सुरुवात तिथून करायची आहे आता तुम्ही अर्ध्या तासामध्ये वीस मार्कच लिहिलं मी सांगतो तुम्हाला पस्तीस मिनिटामध्ये समजा तुम्ही वीस मार्कच लिहिलं तर तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे पेपर लिहिताना की तुमचे जे पुढचे विभाग तुम्ही लिहाल त्यामध्ये एवढं फास्ट ब्रेन तुमचं काम करणार ना म्हणजे समजा आता हे प्रश्न आहेत शोधून लिहावे लागतात तर तुम्ही फास्टली काय कराल त्या पॅरेग्राफमधून उत्तरं शोधून लिहाल कारण की तुमचा कॉन्फिडन्स लेवल जी असणार ना त्या पेपर लिहिताना ती खूप चांगल्या पद्धतीची ते त्या वेळेस असणार आहे ठीक आहे म्हणून तुमच्याआ हे महत्त्वाचं आहे जे की तुम्हाला मी सांगत आहे पहिले व्याकरण व लेखन लिहायचं विभाग नंतर गद्यपासून तुम्ही सुरुवात करू शकता ठीक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांची गद्य लिहिलं नंतर पद्य पद्य म्हणजे कविता कवितेचा विभाग लिहायचा त्यानंतर तीन नंबरचा विभाग लिहायचा तुमचा इथं साहित्य प्रकार कथा आणि चार नंबरचा उपयोजित मराठी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण विभाग लिहायची ही माझी स्ट्रॅटजी झाली खरंच तुम्हाला शंभर टक्के टाईम उरणार आहे पूर्ण पुरणार आहे पेपर लिहिताना पूर्ण पेपर तुम्ही लिहून येणार आता काही विद्यार्थ्यांची वेगळी स्ट्रॅटजी असते की पहिले तीन नंबरचा आपण विभाग लिहूया किंवा चार नंबरचा लिहूया नंतर पाच नंबरचा लिहूया नंतर एक नंबरचा लिहूया तर तुमची जशी स्ट्रॅटजी असणार आहे तुम्ही क अप्लाय करू शकता बट मी जे तुम्हाला स्ट्रॅटजी सांगितली ते गॅरंटीड मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये पूर्ण टाईम उरणार आहे आणि चांगल्या पद्धतीने कॉन्फिडंटली तुम्ही पेपर लिहिणारा एवढं तुम्हाला सांगू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला अभ्यास वगैरे कसा करायचा ओके तर अशा पद्धतीने आहे सर्व पुढचे व्हिडिओ तुम्हाला वगैरे मिळणार आहे ओके आता तुम्ही तुमचा मराठीचा पेपर एकदम चांगल्या पद्धतीने द्या विद्यार्थी मित्रांनो एवढी अपेक्षा करतो आणि चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्त्वाचं आहे सबस्क्राईब करणे आणि त्यानंतर सर्व व्हिडिओ मिळतील तुम्हाला तर विद्यार्थी मी सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि ऑल द बेस्ट मराठीच्या पेपरसाठी थँक्यू